जे काही हवंय ते ZEE5 ऍप वर ZEE5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. गेल्या 20 वर्षात मी एवढे अपमान सोसले आहेत ना की आता मला त्याचं काहीच वाटत नाही. त्याचं काय कौतुक सांगताय आम्हाला? नाही, मला फक्त एवढंच म्हणायचंय की नवल काही नाहीये. मी तुमच्या जागी असते ना कधीच निघून गेले असते इथन. नको रंजू, असा विचार सुद्धा करू नकोस. तुझ्या मनात माझ्याबद्दल कितीही राग असला ना तरी मी एवढंच म्हणेन, माझ्यावर जी वेळ आली ना ती तुझ्यावर काय जगातल्या कुठल्याही बाईवर येऊ नये. मी तुमच्यासारखं कधीच वागणार नाही, त्यामुळे माझ्यावर अशी वेळ यायचा प्रश्नच नाही. जाऊ दे, मी आता पुन्हा तेच सांगणार नाहीये की तुमचा गैरसमज झाला होता म्हणून. नका सांगू ना, आणि माझा विश्वासही बसणार नाहीये त्याच्यावर. ठीक आहे, चहा देऊ तुला? काही गरज नाही. तुम्ही काय करताय सगळं? तुम्ही केलेलं कोणी या घरात काही खाणार पिणार नाहीये. कोण म्हणतंय असं? अग, म्हणजे अन्न वाया नको ना जायला म्हणून म्हंटल मी. नाही, अन्न वाया नाही जाणार. हा एक वेळ राजवीर नाही खाणार आईच्या हातचं, पण आपण सगळे आहोत ना. काय झालं, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का आईच्या हातचं खायला? नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. चांगलाच करतात साधना वहिनी स्वयंपाक. मी आले, मला जरा काम आहे. तुम्ही त्यांच्या बोलण्याचं वाईट नका वाटून घ्या, मी पण मदत करते तुम्हाला. हॅलो, गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. तुम्ही ऑफिसला निघालात का? आता मी कधी निघायचं हे तुम्ही सांगणार का मला? नाही सर, मी अगदी सहजच विचारलं. सहज? हो सर. निघेन थोड्या वेळात मी, क्लायंट मीटिंग आहे ना. हो सर. सर मला वाटतंय आपण आजच्या मीटिंग पोस्टपोन करूया. का, काय झालं? सर तुम्ही आज ऑफिसला नका येऊ. मी ऑफिसला येऊ नको. सर तो युनियन लीडर आहे ना रमेश म्हात्रे, तो ऑफिसला येऊन गेला. कशासाठी? सर तो रमेश म्हात्रे धमकी देऊन गेलाय. कामगारांच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर परिणाम वाईट होतील. आणि राजवीर सरांना ऑफिसची एक पायरी चढू देणार नाही. युनियन लीडर मला धमकी देत. सर सर तो काहीही करू शकतो. सर तो कामगारांना भडकवतोय, तो अशी धमकीच देऊन गेलाय. कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही मी दवे. मला पण बघायचंय काय करतो तो. सर प्लीज दवे, मला शिकवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही. सॉरी सर. त्या जखमी कामगाराला नुकसान भरपाईचा चेक दिला? हो सर, आजच देणार आहे. लवकरात लवकर देऊन टाका दवे. हो सर, आज देईन. बाकी कसा आहे तो? आता बरा आहे सर, तो एक 2-1 दिवसात डिस्चार्ज मिळून जाईल. ठीक आहे, आज मीटिंग झाल्या की भेटायला जाऊ त्याला हॉस्पिटलला. ओके सर, चालेल.